सध्या नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. नाशिकातली अनेक धरणं ओव्हरफ्लो झाल्याचं दिसून येत आहे. गंगापूर धरणातून 5,700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दारणा धरणातून 14,000 क्युसेक तर भावली धरणातून 1,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे भंडाऱ्यातील सर्वात मोठं समजलं जाणारं गोसेखुर्द धरणाचे 17 दरवाजे उघडण्यात आले आहेत. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 5,700 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा करण्यात येतो आहे. नाशिकमधली धरणं सुद्धा आता भरली आहेत, त्यामुळे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडाऱ्यातली धरणं सुद्धा तुडुंब भरली आहेत, त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे दरवाजे सुद्धा उघडण्यात आले.